Student, in this video we learned 7th mathematics, the first chapter geometrical construction. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सातवी गणितामधील पहिला चॅप्टर भौमितिक रचना. रेग्युलर सिलेबसप्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम आता व्हिडिओ क्लासद्वारे तुम्ही पाहू शकतात. तर पाहूया आपला पहिलाच टॉपिक आणि पहिल्या टॉपिकमधील पहिला व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 7th मॅथमॅटिक्स म्हणजेच सातवी गणित. यापूर्वी आपण पहिला व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, कोणते घटक असणार आहेत, किती चॅप्टर्स आहेत, त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट, या सर्व गोष्टीची माहिती झाल्यानंतर आज आपण सुरू करतोय पहिला चॅप्टर. आणि जो आपला पहिला चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 1, ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, आता आपण या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ पाहत असताना मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमधून स्पष्टीकरण देणार आहोत, मराठी प्लस इंग्लिश. त्यामुळे आपण कोणत्याही माध्यमात असाल तर या दोन्ही भाषेचा नक्कीच आपणास फायदा होईल. तर ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन याचा अर्थ होतो भौमितिक रचना. ज्योमेट्रिकल म्हणजे भौमितिक, आणि कन्स्ट्रक्शन म्हणजेच रचना. तर आपल्या पहिल्या पाठाचं नाव आहे भौमितिक रचना. तर या पाठामध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचंय, तर यामधला पहिला घटक आहे अँगल बायसेक्टर. अँगल म्हणजेच कोन आणि बायसेक्टर म्हणजे दुभाजक, म्हणजेच कोन दुभाजक. त्यानंतर दुसरा घटक आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट, म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. याचा अर्थ रेषाखंडाचा लंब दुभाजक. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड आणि परपेंडिक्युलर बायसेक्ट म्हणजे लंब दुभाजक. तर रेषाखंडाला लंब दुभाजक काढणे. त्यानंतर द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल, म्हणजेच त्रिकोणाच्या कोणाच्या दुभाजकांचा गुणधर्म. म्हणजे आपण जर एखादा ट्रायंगल काढला तर त्याचा जो काही कोण दुभाजक आहे तर त्याचा काय गुणधर्म आहे. नेक्स्ट द प्रॉपर्टी ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाच्या बाजूच्या लंब दुभाजकाचे गुणधर्म. तर ह्या दोन्हीही प्रॉपर्टी आपल्याला पाहिजेत. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल म्हणजेच त्रिकोणाची रचना करणे, त्रिकोण रचना. यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत, थ्री साइड्स दिल्यानंतर टू साइड्स अँड अँगल, टू अँगल अँड साइड अँड हायपोटिनियस अँड साइड, अशा चार पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. त्याचबरोबर कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट अँगल अँड सर्कल, कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट अँगल अँड सर्कल म्हणजेच रेषाखंड, कोण आणि वर्तुळाची एकरूपता. तर हे सर्व घटक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आजच्या घटकाला, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर हा भाग खरं तर आपण यापूर्वी पाहिलेला होता 6th स्टँडर्ड मध्ये. तर या ठिकाणी फक्त त्याची उजळणी आपण करणार आहोत की अँगल बायसेक्टर नेमकं कसं काढतात. तर या ठिकाणी पहिलाच घटक आपल्याला पाहायचा आहे अँगल बायसेक्टर, यालाच मराठीमध्ये कोन दुभाजक असं म्हणतात. तर हा कोन दुभाजक नेमका कसा काढतात ते आपण समजून घेऊयात. सपोज दॅट फर्स्ट या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पट्टीच्या सहाय्याने आपण एक कोणाची रचना करूयात. समजा आपल्याला 60 अंशाचा कोण दुभागायचा आहे समजूयात. तर आपण एक रेषा ओढून घेऊयात, त्यानंतर या ठिकाणी 60 अंशाचा कोण काढायचा आहे, आणि 60 अंशाचा कोण काढायचा म्हणून आपण या ठिकाणी कोण मापक ठेवू शकतो. आणि कोण मापकाने 60 अंशाचा कोण, म्हणजे आपल्याला कोण काढता सुद्धा आला पाहिजे. ड्रॉ अँगल, 60 डिग्री अँगल यू शूड ड्रॉ. तर या ठिकाणी हे 60 अंशाचं कोण आहे, पहा 10, 20, 30, 40, 50 अँड 60. सो मार्क ऑन द 60. त्यानंतर आपण हे जोडून घेऊयात.
तर हा झाला 60 डिग्री अँगल। आता हा आपल्याला दुभागायचा आहे, म्हणजे याचे दोन समान भाग करायचे, दुभाजक। तर दोन भाग करायचे, तर यासाठी आपल्याला कंपासचा वापर करावा लागेल। आणि कंपास मध्ये या ठिकाणी सस्पेन्सिल व्यवस्थित लावून घेत चला, कारण या ठिकाणी हे जे समान आहे किंवा यांचे जे काही लेवल आहे हे समान असलं पाहिजे। तर हे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपण याला फिट करू शकतो। आणि या ठिकाणी आता काय करायचंय, स्टेप फर्स्ट, तर या ठिकाणी लोखंडी टोक जे आहे ते या ठिकाणी पॉइंट जर आपण याला नाव दिलं असेल, सपोज दॅट पॉइंट ओ, तर लोखंडी टोक पॉइंट ओ वर ठेवायचंय। आणि हा जो कोण आहे या कोणाच्या बाजूवर आपल्याला असा एक चाप ओढून घ्यायचा आहे, इथं एक आणि इथं एक। त्यानंतर हे दोन चाप ओढल्यानंतर आपल्याला काय करायचे पुढच्या स्टेपला, या ठिकाणी लोखंडी टोके या ठिकाणी ठेवायचे आणि या दोन्हीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय, मोर दॅन हाफ डिस्टन्स इन बिटवीन टू मार्क्स। तर या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, त्यानंतर पहा लोखंडी टोका आपण या ठिकाणी ठेवतोय जिथं चाप ओढला होता आपण, आणि या ठिकाणी मध्यभागी कोणाच्या मध्ये एक आपण मार्क ओढून घेतोय। त्यानंतर लोखंडी टोक या ठिकाणी ठेवा दुसऱ्या मार्कवर, दिसत असेल तुम्हाला, पहा लोखंडी टोक या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हा दुसरा चाप। तर आता हे दोन चाप एकमेकाला छेदतात, यानंतर आपण या ठिकाणी पट्टीच्या सहाय्यानं पॉइंट ओ आणि या ठिकाणी दोन चाप ज्या ठिकाणी छेदतात तिथून जाणारी रेषा काढूयात। दिस इज अँगल बायसेक्टर, म्हणजे हा आहे कोण दुभाजक। तर या पद्धतीनं तुम्हालाही कोण दुभाजक काढता येतो, सहज आणि सोपी प्रक्रिया आहे। पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, तुम्हाला जेवढ्या मापाचा अँगल काढायचा म्हणजे ज्या काही मेजरमेंटचा अँगल काढायचा तो अँगल ड्रॉ करून घ्या। अँगल ड्रॉ केल्यानंतर लोखंडी टोके या ठिकाणी ठेवून हा एक चाप आणि हा एक चाप ओढून घ्या। त्यानंतर लोखंडी टोके या चापावर ठेवून या दोन चापामधलं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हा चाप ओढून घ्या। त्यानंतर लोखंडी टोक इथं हा चाप ओढून घ्या आणि हे जोडून घ्या। तर अशा पद्धतीनं हा अँगल बायसेक्टर, जर याला जर आपण नाव दिलं समजा डी ए बी, तर अँगल ए ओ बी बायसेक्ट बाय सेगमेंट ओ डी। तर सेगमेंट ओ डी हा जो आहे तो अँगल बायसेक्टर आहे ऑफ अँगल ए ओ बी, म्हणजेच रेक ओ डी हा कोण ए ओ बी चा लंब म्हणजे कोण दुभाजक आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पॉइंट, पुढचा पॉइंट आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन। तर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन म्हणजे काय, तर यालाच मराठीमध्ये त्रिकोण म्हणजे रेषाखंडाचा लंब दुभाजक असं म्हणतात। लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड, रेषाखंडाचा लंब दुभाजक, इट्स कॉल्ड इन इंग्लिश परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन। तर हा नेमका कसा ड्रॉ करायचा किंवा हे कसं आपण काढतो, तर या ठिकाणी पहा पट्टीच्या साह्याने समजा आपल्याला एक 8 सेंटीमीटरची रेषा ओढायची आहे, तर या पट्टीचा वापर करून तुम्ही 8 सेंटीमीटरची रेषा ड्रॉ करू शकता। फॉर एक्झाम्पल सेंटीमीटर, सपोज दॅट दिस इज लाईन सेगमेंट ए बी विथ 8 सेंटीमीटर, म्हणजे हे 8 सेंटीमीटर आहे। तर याला आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असेल तर पुन्हा आपल्याला कंपॉसचा वापर करायचा आहे। कंपॉसमध्ये सस्पेन्सिल व्यवस्थित लावून घेतल्यानंतर या ठिकाणी पहा लोखंडी टोक बी वर ठेवा आणि हा जो सेगमेंट आहे याचं
मोर दॅन हाफ डिस्टन्स म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर या ठिकाणी कंपास मध्ये घेतल्यानंतर लोखंडी टोक ए वर ठेवून हा खालच्या दिशेला एक चाप आणि वरच्या दिशेला एक चाप असे चाप तुम्ही काढू शकता। त्यानंतर लोखंडी टोक बी वर ठेवा, बी वर लोखंडी टोक ठेवून वर एक चाप आणि खाली एक चाप अशा पद्धतीने आपल्याला चाप ओढता येतील। हे चाप ओढल्यानंतर त्या दोन चापामधून जाणारी जर रेषा आपण काढली किंवा ड्रॉ केली तर ती याला लंब दुभाजक असते, म्हणजे या ठिकाणी जर आपण हे जोडून घेतलं हिअर आणि याला जर आपण नाव पण देऊ शकता जसं की सी डी आणि या ठिकाणी आहे एम, हिअर द लाईन सी डी इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी। तर तुम्ही हे पट्टीच्या सहाय्याने सुद्धा सहज मोजू शकतात। पहा आपण 8 सेंटीमीटरची रेषा काढली होती तर आपला जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आलाय तो बरोबर 4 वर आलेला आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसेल सुद्धा 4, म्हणजेच या रेषाखंडाचा हा लंब दुभाजक आहे, म्हणजे दिस टू पार्ट्स आर सेम, मीन्स ए एम इज इक्वल टू बी एम, ए एम इज इक्वल टू बी एम, हे डिस्टन्स जे असणार आहे ते सेम असणार आहे। म्हणजे आपल्याला असं पण लिहिता येतं सेगमेंट ए एम कॉन्ग्रंट सेगमेंट बी एम, म्हणजेच सेगमेंट ए एम आणि सेगमेंट बी एम हे एकरूप आहेत, याच्या लांबी सुद्धा सेम आहेत, लेंथ ए एम इज इक्वल टू लेंथ बी एम। तर या पद्धतीने आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट काढून घेतलेला आहे। यानंतर आपण पाहूयात नेक्स्ट त्रिकोणाच्या कोणाच्या गुणभाजकाचा गुणधर्म, म्हणजे त्रिकोणाचे जे काही 3 अँगल असतात त्याचा जर आपण कोण दुभाजक काढला तर त्याचा नेमका काय गुणधर्म आहे हे समजून घेऊयात। तर समजून घेऊयात आपण द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोणाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्म, त्रिकोणाच्या कोणाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्म, तर हा गुणधर्म समजून घेण्यासाठी आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल। फॉर एक्झाम्पल आपण एक ट्रायंगल काढूयात आणि या ट्रायंगलमध्ये या तिन्ही कोणाचे अँगल बायसेक्टर आपल्याला काढायचे आहेत। तर आपण या ठिकाणी एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे। तर अँगल बायसेक्टर काढत असताना प्रत्येक कोण आपल्याला दुभागून घ्यावा लागेल किंवा अँगल बायसेक्टर ड्रॉ करावा लागतील। तर पाहूया अँगल बायसेक्टर कसे ड्रॉ करायचे, आत्ताची जी मेथड आपण पाहिली होती त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण अँगल बायसेक्टर करू शकता। जसं की लोखंडी टोक या ठिकाणी जर याला आपण नाव दिलं ट्रायंगल ए बी अँड सी, तर लोखंडी टोक पॉइंट बी वर ठेवा आणि या भुजावर असा चाप ओढून घ्या। सेम तेवढंच अंतर ठेवून तुम्ही ए वर लोखंडी टोक ठेवा आणि या बाजूला चाप ओढून घ्या। सेम पॉइंट सी वर ठेवा हे चाप ओढल्यानंतर। आता पहा या दोन चापामध्ये जेवढं काही अंतर दिसतं तुम्हाला त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन
आता लोखंडी टोक या ठिकाणी जर आपण ठेवलं तर या ठिकाणी एक चाप ओढता येईल आपल्याला। त्यानंतर या ठिकाणी लोखंडी टोक ठेवून हा एक चाप आपण ओढलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर काढता येतो, आपण तिन्ही एक वेळेस काढूयात। तर आता या दोन चापामध्ये जेवढा अंतर आहे त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी, म्हणजे निम्म्यापेक्षा थोडं जास्त अंतर घेतल्यानंतर लोखंडी टोक इथे ठेवा आणि हा एक चाप ओढून घ्या। त्याचबरोबर लोखंडी टोक या ठिकाणी ठेवून घ्या आणि असा एक चाप ओढा। सेम या ठिकाणी या दोन चापामधील अंतर जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊयात आपण। त्यानंतर लोखंडी टोक या चापावर ठेवलेला आहे, पहा हा एक चाप ओढलेला आहे। त्यानंतर लोखंडी टोक या ठिकाणी या चापावर ठेवूयात आपण। आणि हे चाप आपण पूर्ण केलेले आहेत। यानंतर अँगल बाय सेक्टर काढत असताना आता पहिला जर आपण हा चाप आणि हे पॉइंट बी जर आपण जोडून घेतलं त्यानंतर हा चाप आणि हा पॉइंट त्यानंतर हा चाप आणि हा पॉइंट तर पहा या ठिकाणी हे जे पॉइंट थ्रो होतात पास आउट होतात ते ह्या एकाच बिंदूमध्ये या ठिकाणी मीट होतात। म्हणजे हा जो या कोणाचा अँगल बायसेक्टर म्हणजे या ठिकाणी हे दोन कोण सारखे आहेत, हे दोन कोण सारखे आहेत, हे दोन कोण सारखे आहेत आणि ह्यांचा जो छेदन बिंदू आहे म्हणजे या ठिकाणी हा जो पॉइंट आहे हा पॉइंट यालाच आपण एक संपाती असं म्हणतो किंवा पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं सुद्धा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। तर ही प्रॉपर्टी आहे। त्याचबरोबर आणखी एक आपल्याला अभ्यास असा करायचा आहे की हा जो पॉइंट आहे हा पॉइंट जर आपण या ठिकाणी या बाजूवर लंब टाकला म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर जर या पॉइंटमधून काढला आपण तर हे डिस्टन्स, त्याचबरोबर या साईडवर जर आपण हे परपेंडिक्युलर काढला तर हे डिस्टन्स आणि या बाजूवरील हे डिस्टन्स। इफ दिस इज पॉइंट ओ देन ओ डी ओ ई अँड ओ एफ दीज डिस्टन्स आर इक्वल, म्हणजेच या ठिकाणी हे ओ ई ओ एफ आणि ओ डी हे जे अंतर आहे हे समान असतं। तर या पद्धतीनं ऑल थ्री साइड्स आर इक्वली डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ओ अँड द पॉइंट ओ इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तर हा एक गुणधर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। यानंतर पाहूया आपण सेकंड प्रॉपर्टी। यानंतर पुढचा भाग आहे द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल, म्हणजे आपल्याला जो पुढचा गुणधर्म पाहायचा आहे त्रिकोणाच्या बाजूच्या लंब दुभाजकाचा गुणधर्म, त्रिकोणाच्या बाजूच्या लंब दुभाजकाचा गुणधर्म। तर हा गुणधर्म पाहण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी एक ट्रायंगल ड्रॉ करणार आहोत आणि या ट्रायंगल मध्ये आपणास
लंब दुभाजक काढल्यानंतर नेमके कोणत्या पद्धतीने या ठिकाणी येतात हे समजून घ्यायचे आहे। दिस इज अ ट्रायंगल पी क्यू आर। तर पहा लंबदुभाजक काढत असताना अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आताच पाहिलेला आहे की लंबदुभाजक कसा काढायचा, तर त्याचाच आपण या ठिकाणी वापर करूयात। तर या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या बाजूला जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक आपण चाप ओढू शकतो। सेम त्याच पद्धतीने चाप हाच चाप आपल्याला या दिशेला पण ओढता येतो असा। त्यानंतर आर वर लोखंडी टोक ठेवा आणि हा चाप ओढून घ्या। हे दोन पॉइंट आपण जर जोडले तर या ठिकाणी हा एक लंब दुभाजक होतो, म्हणजेच या ठिकाणी हे दोन पॉइंट जोडून घेऊयात आपण। दिस इज अ परपेंडिक्युलर बायसेक्ट ऑफ साइड क्यू आर। तर हा क्यू आर चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे। सेम त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी आरपीचा पण बायसेक्टर काढू शकतो निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन। या ठिकाणी असा एक चाप, सेम या ठिकाणी एक चाप येईल असाच। त्यानंतर पी वर लोखंडी टोक ठेवा, हा एक चाप काढून घ्या। सेम त्याच पद्धतीनं पॉइंट पी आणि क्यू मध्ये पण अंतर घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पण चाप ओढता येतील। त्यानंतर तेवढंच सेम डिस्टन्स घेऊन पॉइंट लोखंडी टोक क्यू वर ठेवा आणि हा एक पॉइंट कोडून घ्या। त्या ठिकाणी आता हे पॉइंट आपण जोडून घेऊयात। सुरुवातीला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ पी आर थ्री लाइन्स आर द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल साइड। म्हणजे या ठिकाणी याला जर आपण एल नाव दिलं, समजा ही रेषा एल आहे, ही रेषा एम आहे अँड ही रेषा एन आहे, तर हिअर द लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ क्यू आर। याला आपण एक पॉइंट नाव देऊयात ए। त्या ठिकाणी हा पण परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, याला आपण बी नाव देऊयात। हा परपेंडिक्युलर बायसेक्टर, याला सी नाव देऊयात। आर द लाईन एन इज बायसेक्टर ऑफ पी क्यू। तर या पद्धतीनं या ज्या लाईन बायसेक्टर आहेत, आता याचा गुणधर्म काय आहे किंवा याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे जर आपण समजून घेतलं तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते। हा जो पॉइंट असतो, समजा याला आपण पॉइंट ओ नाव दिलं, तर याचा गुणधर्म पहा आवर्जून खूप महत्वाचा गुणधर्म आहे। तर हा जो पॉइंट ओ आहे, हा यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोण दुभाजकामध्ये हा ओ पॉइंट या साईडपासून समान अंतरावर होता, परंतु या आकृतीमध्ये हिअर द ओ पी, म्हणजे हे ओ पी, त्यानंतर क्यू ओ, आणि ओ आर हे डिस्टन्स सेम असतं। मीन्स द पॉइंट ओ इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पी क्यू आर। द पॉइंट ओ इज इक्विडिस्टन्स ऑफ पॉइंट पी क्यू आर, म्हणजेच बिंदू ओ हा
बिंदू पी क्यू आणि आर यापासून समदूर आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून येईल आणि हीच हाच गुणधर्म आपल्या लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पाहूया नेक्स्ट पॉइंट. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे दीज थ्री लाईन्स आर कॉन्ग्रंट लाईन्स ऑर लाईन सेगमेंट कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट अँड द पॉइंट ओ इज कॉन्ग्रंस पॉइंट ऑफ हिअर इज अ ओ. म्हणजेच ह्या तीनही रेषा एक संपाती रेषा असून ओ हा एक संपात बिंदू आहे. या तीन रेषा कशा आहेत एक संपाती आणि बिंदू ओ हा एक संपात बिंदू आहे. यानंतर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट वन. प्रॅक्टिस सेट वन म्हणजेच सराव संच एक जर आपण पाहिला तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे सराव संच मधला दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्याचे लंब दुभाजक काढा. मीन्स ड्रॉ द सेगमेंट ऑफ द लाईन लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बाय सेक्टर. तर या ठिकाणी तीन प्रश्न आहेत यापैकी एक प्रश्न मी तुम्हाला सोडवून देतो बाकी दोन प्रश्न तुम्ही सोडवा कारण सेमच क्वेश्चन आहे अतिशय सोपे प्रश्न आहेत. तर यामधला पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे 5.3 सेंटीमीटरचा सेगमेंट काढायचा आहे. तर 5.3 सेंटीमीटरचा सेगमेंट कसा काढायचा आणि डिवाइड कसा करायचा हे समजून घेऊयात. तर या ठिकाणी कंपास मध्ये 5.3 तर हे 5 लक्षात ठेवा. ही रेषा आपण 5 पर्यंत काढलेली आहे त्यानंतर स्मॉल तीन लाईन 1, 2, 3 दिस इज अ सेगमेंट ऑफ 5.3 सेंटीमीटर ए बी. तर याला परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढत असताना पुन्हा आपण कंपासचा वापर करणार आहोत आणि कंपासचा वापर करून या ठिकाणी लोखंडी टोक ए वर ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हा खाली एक चाप वर एक चाप ओढून घ्या. देन पुट द हिअर आणि हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर ठेवा लक्षात घ्या कारण तर या दोन चापामधून जाणारी जर रेषा काढली तर आपल्याला या ठिकाणी याचा परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढता येईल. तर या ठिकाणी आपण जॉईंट करूयात हिअर द लाईन एल इज अ परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ ए बी. म्हणजे आपण असं लिहू शकतो लाईन एल परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ लाईन सेगमेंट ए बी. म्हणजेच रेक ए बी ची रेषा एल ही लंब दुभाजक आहे. रेक ए बी ची रेषा एल ही लंब दुभाजक आहे. तर या ठिकाणी आणखी दोन प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न आहे 6.7 सेंटीमीटर अँड थर्ड वन 3.8 सेंटीमीटर. तर हे तुम्ही ड्रॉ करा नक्कीच तुम्हाला जमेल. यानंतर पाहूया यामधील दुसरा प्रश्न. तर पहा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही माध्यमातून शिकत असाल तर तुमचं पुस्तक समोर ठेवा कारण आपण कोणता प्रश्न शिकतोय कोणता प्रश्न सोडवून घेतोय हे तुम्हालाही कळलं पाहिजे. तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट एक मधील सेकंड क्वेश्चन आहे ड्रॉ अँगल ऑफ द मेजर गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बाय सेक्टर. म्हणजे या आकृतीमध्ये आता आपणास कोण दुभाजक काढायचे आहेत आणि या ठिकाणी पहिला जो कोण आहे 105 डिग्री सेकंड अँगल इज 55 डिग्री थर्ड वन इज 90 डिग्री. तर यामधला कोणताही एक अँगल आपण घेऊयात. तर पहिल्याचा आपण अँगल ड्रॉ करून बायसेक्ट करूयात. तर या ठिकाणी आपण एक रेष ओढून घेऊयात
त्यानंतर कोन मापकाच्या साहाय्याने 105 अंशाचा कोन आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 105 अंशाचा कोन काढत असताना हा पॉइंट इथं ठेवायचा आहे बरोबर. एक लाईन झिरोवर असते बरोबर, हे तुम्हालाही लक्षात येतं. अशा प्रकारचे कोन तुम्हाला काढता येतात. तर 105, तर हे 100 आणि हे 5 या ठिकाणी मार्क करून घेऊयात. त्यानंतर ही लाईन आपण जोडून घेतल्यानंतर हिअर द अँगल 105 डिग्री. तर हा 105 अंशाचा कोन झालेला आहे. आणि 105 अंशाचा कोन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला कंपासचा वापर करून या ठिकाणी अँगल बायसेक्टर काढायचा आहे, कोन दुभाजक. तर कोन दुभाजक काढत असताना लोखंडी टोक सुरुवातीला या ठिकाणी ठेवून आपण या दोन्ही बाजूवर एक मार्क करून घेऊयात या ठिकाणी आणि या ठिकाणी. त्यानंतर लोखंडी टोक एका चापावर आणि या दोन्हीमध्ये जेवढं काही डिस्टन्स दिसतं तुम्हाला दोन चापा त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी एक मार्क करून घेऊयात. आणि सेम लोखंडी टोक या चापावर ठेवून तेवढंच अंतर ठेवलेलं आहे आपण, हा एक चाप उडून घेऊयात. तर या ठिकाणी हे जे दोन चाप ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात तर हिअर वी जॉईन द पॉइंट इफ द अँगल इज ए बी सी 105 डिग्री, देन हिअर द बी डी इज अ बायसेक्टर अँगल बायसेक्टर ऑफ गिवन अँगल. म्हणजे या ठिकाणी 105 अंशाचा कोन सेगमेंट बीडी ने डिवाइड केलेला आहे, या बीडीलाच आपण अँगल बायसेक्टर असं म्हणतो. तर यानंतरचे जे काही अँगल आहेत 55 डिग्री अँड 90 डिग्री हे तुम्ही ड्रॉ करा, नक्कीच तुम्हाला जमेल. यानंतर पाहूया आपण थर्ड क्वेश्चन. यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, ड्रॉ अँड ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल, फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ द ईच ट्रायंगल, वेअर डू द पॉइंट ऑफ द कॉन्करन्स लाई. म्हणजे या ठिकाणी जो पुढचा तिसरा प्रश्न दिला यामध्ये आपल्याला एक विशालकोन त्रिकोण आणि एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकाचा संपात बिंदू काढा, प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला जे काही आकृती कन्स्ट्रक्शन करायचे, या ठिकाणी दोन आकृत्या काढायच्या आहेत. एक म्हणजे ऑप्टिस अँगल म्हणजेच विशालकोन विशालकोन त्रिकोण आणि एक आपल्याला काटकोन त्रिकोण ड्रॉ करायचं आहे. तर विशालकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण जर आपण ड्रॉ केला तर नेमकं कोणत्या पद्धतीने या ठिकाणी अँगल बायसेक्टर येतात समजून घेऊयात आपण लगेच. तर या प्रश्नासाठी आपल्याला दोन आकृत्या काढायच्या आहेत, एक म्हणजे विशालकोन त्रिकोण. तर विशालकोन त्रिकोण कसा काढायचा हे समजून घेऊयात. तर एक अँगल मोर दॅन 90 डिग्री इट्स कॉल्ड ऑप्टिस ट्रायंगल, ऑप्टिस अँगल ट्रायंगल. तर हा आहे विशालकोन त्रिकोण. तर यामध्ये आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचे आहे. दिस इज अ ट्रायंगल एबीसी. ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल म्हणजेच विशालकोन त्रिकोण. तर या आकृतीमध्ये आता अँगल बायसेक्टर काढत असताना कंपासचा वापर करायचा. आपल्याला कंपासचा वापर करून आपण सर्व अँगल बायसेक्टर काढून घेऊयात. आणि हे अँगल बायसेक्टर काढल्यानंतर ते त्यांचं जे काही तीन अँगल बायसेक्टर आहेत, 3 अँगल बायसेक्टर अँड इट्स इंटरसेक्टिंग पॉइंट वेअर लाईज, हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्या कोणाचा बायसेक्टर काढत असताना या ठिकाणी पॉईंट बी वर लोखंड टोक ठेवलेला आहे, हा एक चाप.
आणि हा एक चाप आपण ओढून घेतोय, त्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी हा एक आपण चाप काढतोय, त्याच पद्धतीने हा एक आपण चाप काढून घेतो, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हा चाप ओढून घेतलेला आहे। तर या ठिकाणी जर आपण हा पॉइंट जोडला तर दिस इज अ अँगल बायसेक्टर ऑफ पॉइंट बी, पॉइंट बी चा अँगल बायसेक्टर होईल हा, मीन्स अँगल बी इज डिवाइडेड। यानंतर लोखंडी टोक सी वर ठेवा, ही खूण करून घेतली, त्यानंतर आता ह्या दोन चापामध्ये जे काही अंतर आहे याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त थोडं अंतर ठेवून लोखंडी टोक इथं ठेवलेला आहे आपण आणि हा वर चाप काढून घेतोय, सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी लोखंडी टोक आणि हा चाप आपण ड्रॉ करूयात। तर यानंतर पॉइंट सी आणि हा नवीन जो चाप छेदतो हे आपण ड्रॉ करूयात, यानंतर अँगल बायसेक्टर ऑफ ए, या ठिकाणी अँगल बायसेक्टर ऑफ बी ड्रॉ केला, अँगल बायसेक्टर ऑफ सी, आता अँगल बायसेक्टर ऑफ ए ड्रॉ करत असताना ए वर लोखंडी टोक ठेवून या ठिकाणी आपण हे दोन चाप ओढून घेतलेले आहेत। तर या दोन चापामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर ठेवून आपण या ठिकाणी एवढं अंतर घेतलेलं आहे, तर या ठिकाणी लोखंडी टोक एका चापावर ठेवून हा चाप आपण ओढून घेऊयात, त्यानंतर लोखंडी टोक दुसऱ्या चापावर त्यानंतर आपण हा पॉइंट जोडून घेतोय, हियर दीज थ्री आर द अँगल बायसेक्टर अँड ऑल दीज थ्री बायसेक्टर आर कॉंग्रस अँड द पॉइंट ऑफ कॉंग्रस इज हियर द पॉइंट ओ अँड इट लाईज इन बिटवीन द ट्रायंगल। तर हा जो बिंदू आहे तो त्रिकोणाच्या मध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं आहे, पॉइंट लाईज इंटेरियर ऑफ द ट्रायंगल, मीन्स हियर द पॉइंट ओ इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल, म्हणजेच बिंदू ओ हा त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे, लक्षात अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे ड्रॉ करू शकता। यानंतर आपल्याला जी दुसरी आकृती सांगितली आहे ते म्हणजेच काटकोन त्रिकोण, तर तुम्हाला या ठिकाणी एक राईट अँगल काढावा लागेल, म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल कसा काढायचा ते तुम्हाला सांगतो, तर एक रेषा ओढून घ्या। आता हा दुसरा प्रश्न तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे, तर या ठिकाणी ही बाण काढायची पण गरज नाही, तर त्या ठिकाणी कंपासच्या साह्याने 90° खूण करून घ्या, म्हणजे तुम्ही राईट अँगल काढू शकतात व्यवस्थित। तर या ठिकाणी जॉईन दिस पॉइंट, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर। तर आता या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, प्रत्येक कोणाचा कोण दुभाजक काढलाय, तसाच या ठिकाणी या त्रिकोणामध्ये तुम्ही या कोणाचा कोण दुभाजक, याचा कोण दुभाजक आणि याचाही कोण दुभाजक ड्रॉ करायचा आहे, आणि तो पॉइंट पण आपल्याला असाच या ठिकाणी सेंटरला कुठेतरी भेटेल,
आणि तुम्हाला हेच लिहायचे शेवटी पॉइंट ओ इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल किंवा बिंदू ओ हा त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. म्हणजे सेम या आकृतीमध्ये जी प्रक्रिया केली तीच या आकृतीमध्ये तुम्ही करून घ्या. यानंतर पाहूया आपण फोर्थ क्वेश्चन. तर फोर्थ क्वेश्चन आहे, जर तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये पाहत असाल तर एक काटकोन काढा, एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचा लंब दुभाजक काढा, त्यांचा संपात बिंदू कोठे आहे हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड अँड वेअर डज द पॉइंट ऑफ द कॉन्करन्स लाईज. पुन्हा या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोण काढणार आहोत आणि काटकोन त्रिकोण काढत असताना एक बाजू आपण काढून घेऊयात. यानंतर दुसरी बाजू काढण्यापूर्वी 90 डिग्रीची खूण करून घेऊयात. पट्टीच्या साहाय्याने आपण हे जोडून घेऊयात. त्यानंतर हा पण पॉइंट जोडून घेऊयात आपण. तर या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याची आपल्याला साइड बायसेक्टर, म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचा बायसेक्टर काढायचा आहे. तर बायसेक्टर कसा काढायचा हे आपण पाहिलेला आहे. बाजूचा लंब दुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड. तर या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना या ठिकाणी कंपासचा वापर करतोय आपण. लोखंडी टोक, याला जर आपण नाव दिलं ए बी अँड सी, लोखंडी टोक बी वर ठेवा, पॉइंट बी निम्म्यापेक्षा जास्त अंतर, आणि हा एक चाप, खाली एक चाप, वर एक चाप. त्याच पद्धतीने लोखंडी टोक सी वर ठेवून घ्या. वर एक चाप आणि खाली एक चाप. तर हे दोन पॉइंट जेव्हा आपण जोडू तेव्हा आपल्याला या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळेल. त्यानंतर सेम अँगल हिअर द साइड ए बी, पॉइंट ए वर आपण लोखंडी टोक ठेवलेला आहे. या ठिकाणी हा एक चाप आणि हा दुसरा चाप. त्याचबरोबर पॉइंट बी वर लोखंडी टोक ठेवूयात. आता हा एक चाप आणि हा एक चाप. तर हे पण आपल्याला जोडून घ्यावे लागतील. यानंतर पॉइंट साइड ए सी, ए सी बायसेक परपेंडिक्युलर काढत असताना ए आणि सी मध्ये जेवढं अंतर दिसतं तुम्हाला त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी आपण चाप ओढून घेऊयात. सेम त्यानंतर पॉइंट ए वर लोखंडी टोक ठेवायचे आपणास आणि हा चाप या ठिकाणी आपण ओढून घेतोय. तर हे चाप पूर्ण ओढायचे झाल्यानंतर आता याचा ऑल थ्री बायसेक्टर वी कॅन ड्रॉ, तीनही बायसेक्टर आपण जोडून घेऊयात. दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी सी. Now here the perpendicular bisector of
ए बी एंड देन द परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ए सी त्या ठिकाणी हा परपेंडिकुलर बायसेक्टर विषय झाला. तर हे पॉइंट जे आहेत तो कॉन्ग्रस पॉइंट इज लाइन ऑन हायफोटेनियस. तर हा कर्णावर आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा आहे कर्ण ए सी हायफोटेनियस अँड द कॉन्क्रन्स पॉइंट जो आहे त्याचा संपात बिंदू कॉन्क्रन्स पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स जो आहे तो ऑन द हायफोटेनियस ऑफ द राईट अँगल्ड ट्रायंगल या ठिकाणी आपल्याला असं लिहावं लागेल पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स lies on the hypotenuse of right angled triangle. म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं संपात बिंदू जो आहे संपात बिंदू हा कर्णावर असेल. कुणाच्या त्या पद्धतीने हे पूर्ण कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकतात. सराव करा तुम्हाला सध्या हे जमेल. अगदी सिंपल आहे. एकंदर वेळेस जर तुमचे मेजरमेंट कमी जास्त झाले तर आकृती कमी म्हणजे चुकीची पण येऊ शकते पण प्रॅक्टिस करा परफेक्ट बनाल. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. रीड द क्वेश्चन नंबर 5 इन युअर बुक फर्स्ट इन इंग्लिश मीडियम. मैथिली शैला अँड अजय लिव इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊसेस. विच ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज्ड टू रिप्रेझेंट धिस एक्सप्लेन युअर अँसर. तर आपल्याला ठिकाणी सांगितले मैथिली शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे दुकान आहे. हे आकृतीच्या सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना करायची किंवा वापरायची याचं स्पष्टीकरण द्या. तर अगदी सिंपल आहे. आपण पाहिलेलं आहे की अँगल बायसेक्टर काढत असताना किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना द इक्विडिस्टन्स पॉइंट जो असतो ना तो आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर मिळतो. फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही या ठिकाणी एक ट्रायंगल काढत आहात. समजा हा एक ट्रायंगल आहे सपोज दॅट आणि अशा पद्धतीची तुम्हाला आकृती पण काढायची आहे. तर या ठिकाणी समजा या ठिकाणी मैथिली राहते. हिअर द पॉइंट ए. हा जो दुसरा पॉइंट आहे या ठिकाणी शैला राहते बी अँड द पॉइंट सी हिअर अजय. आता ह्या तिघांच्याही घरापासून समान अंतरावर जर आपल्याला काढायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ ट्रायंगल काढून घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काढावं लागेल ड्रॉ करावं लागेल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की हे 3 पॉइंट ज्या ठिकाणी छेदतील किंवा छेदतात त्या ठिकाणी हे एकत्र असणार आहे. तर या ठिकाणी पहा आत्ताच आपण चौथा जो प्रश्न पाहिलेला आहे समजा या ठिकाणी याच आकृतीमध्ये या ठिकाणी मैथिली या ठिकाणी शैला आणि या ठिकाणी अजयचं घर आहे. तर या तिन्ही घरापासून समान अंतरावर हा जो पॉइंट आलेला आहे पहा म्हणजे हे साईड बायसेक्टर काढलेले आहेत आपण साईड परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर हे जे आहे हा इक्विडिस्टन्स पॉइंट हा जो पॉइंट येतो समजा याला जर आपण ओ नाव दिलं तर ह्या ओ ठिकाणी खेळण्याचं दुकान असू शकतं किंवा असतंच. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येतं जर आपण बाजूचे लंबदुभाजक ड्रॉ केले
तर त्यांचा जो एक संपात बिंदू असतो हा त्रिकोणाच्या तिन्ही बिंदूपासून किंवा शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो असं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण लिहायचं आहे. म्हणजे द पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर परपेंडिक्युलर या ठिकाणी साइड बायसेक्टर लिहूयात आपण. इथे या ठिकाणी पण साइड राहिले आपलं. साइड बायसेक्टर ऑफ ट्रायंगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल. आणि हेच जर तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता त्रिकोणाच्या बाजूचे किंवा बाजूचे लंबदुभाजकाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समदूर असतो. हे तुम्हाला रिझन लिहायचं आहे. याचं जे काही रिझन आहे किंवा कारण आहे ते हे कारण. आणि यासाठी तुम्हाला काय काढायचं आहे बाजूचा लंबदुभाजक काढा. आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स किंवा संपात बिंदू जो आहे इट्स अ शो द व्हेअर द टॉय शॉप इज प्लेस्ड म्हणजेच खेळाचं जे दुकान आहे ते कुठं आहे तर या ठिकाणी या तिन्ही बाजूंचा जो लंब संपातक बिंदू निघेल त्या ठिकाणी आपल्याला हे दाखवता येईल. तर याची आकृती तुम्ही ड्रॉ करू शकता. याचा लंबदुभाजक काढा बीसीचा लंबदुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए सी. दीज थ्री बायसेक्टर मीट ऍट इच अ पॉइंट वेअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच एक संपात बिंदू आणि त्या ठिकाणी खेळाचं दुकान आहे आणि त्याचं कारण या ठिकाणी आपण लिहून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा धरतोय आणि आपण लवकरच भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.